नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपर फास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपर फास्ट बातमीपत्र. जिल्हा पुरवठा विभागातर्फे शहरातील 112 दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली होती. यापैकी 31 दुकाने बंद आढळून आली. त्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. 31 पैकी 23 स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यातून गावठी पिस्तूलची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पोलिसांनी 5 वर्षात गुन्हेगारांकडून 64 पिस्तूल व 121 राऊंड पकडले आहेत. त्यात 57 गुन्हे दाखल करून 113 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जया जिजाबराव पाटील या विद्यार्थिनीच्या पर्समधून 7000 लांबवण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी 7 वाजता भावना क्लासेसच्या इमारतीत घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या आदर्श गावाला भेट देणार आहेत. वनवासी क्षेत्रातील एका छोट्या पाड्याने संघटना व लोकसहभागाच्या आधारावर केलेल्या विकासाची प्रत्यक्ष पाहणी मोहन भागवत करणार आहेत अशी माहिती चैत्राम पवार यांनी दिली आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान हे वाढत असते हे ब्रीद घेऊन बोदवळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने शोध नैपुण्याचा हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यासाठी शिक्षकांनी वर्गणी गोळा करून 2 पुस्तकांची निर्मिती केली आहे. शहरात रिक्षा चालक युनियन तर्फे गेल्या 15-20 दिवसांपासून अचानक सरसकट 50% भाडेवाढ करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी जिल्हा परिवहन प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तर पेट्रोल टॅक्स विमा देखभाल खर्च वाढल्यामुळे भाडेवाढ करीत असल्याचे रिक्षा युनियनचे म्हणणे आहे. वाळू उपशावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असताना देखील अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरूच आहे. तहसीलदारांनी पुन्हा वाळूचे 2 डंपर आणि 3 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारातच उभी करण्यात आली आहे. पेन्शनचे पैसे काढण्याच्या बहाण्याने पैसे चोरून येत असल्याच्या संशयावरून नागरिकांसह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एका तरुणाला चोप दिल्याची घटना शनिवारी दुपारी 11:30 महाराष्ट्र बँकेसमोर घडली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन हकीकत विचारली असता नागरिकांचा झालेला गैरसमज दूर झाला आणि वादावर पडदा पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत न्यू इंडिया बनवण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी येत्या 5 वर्षात देशातील सर्वाधिक मागास 115 जिल्ह्यांचा मानव निर्देशांक उंचावण्याच्या दृष्टीने जिल्हा कृती आराखडा तयार केला आहे. विशेष म्हणजे यात जळगावचा समावेश आहे. पाकिस्तानने यावर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर 724 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गेल्या 8 वर्षात या सर्वाधिक घटना आहेत. ओडिशाच्या बारागड जिल्ह्यात कॉलेज तरुणीच्या छेडछाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कॉलेजमधून आपल्या मित्रांसह परतत असलेल्या मुलीची तरुणांचे टोळके छेडछाड काढताना दिसत आहे. सोबतच मुलीसह जात असलेल्या मुलालाही बेदम मारहाण झाली. हा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे. आजचा दिवस चांगला गेला मात्र रात्र कशी जाईल, कुठे हल्ला होईल का, ही भीती गिरणा परिसरातल्या ग्रामस्थांमध्ये बिबट्याच्या स्वरूपात दिसून येत असून रात्र वैऱ्याची ठरत आहे. यामुळे शेती शिवारातील ग्रामस्थ रात्र जागून काढत आहेत. जिल्ह्यातील केळी देशातील संवेदनशील राज्य म्हणून परिचित असलेल्या जम्मू व काश्मीरमध्ये दाखल झाली आहे. जिल्ह्यात रोज जवळपास 3000 क्विंटल केळी मोठे कंटेनर ट्रकद्वारे तेथे पोहोचत आहे. त्यामुळे दर्जेदार केळी उत्पादकांना अधिक उत्पन्न मिळत आहे. वरखेडे भागात दळून बसलेला नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग नवनवीन प्रयोग करत आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात अद्यापही बिबट्या कैद झाला नसला तरी पायाच्या ठशाच्या आधारावर बिबट्याला पकडण्याचे काम चालू आहे. 6 बळी घेतलेला बिबट्याचा मार्ग शोधण्यासाठी चक्क मुकबधीर युवकाने वन विभागाला मदत केल्यामुळे नरभक्षक बिबट्याच्या शोधार्थ यश मिळण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. वरखेडे परिसरात धुमाकूळ घातलेला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागासह परिसरातील नागरिक तत्पर आहेत. 40 गावात कपाशीवर पडलेला बोंड अळी संदर्भात किसान सोशल फाउंडेशन कडून आमदार बच्चू कडू यांना निवेदन आणि हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्याची विनंती करण्यात आली आहे. शिरपूर येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित 16 वर्षातील क्रिकेट संघात दानेश प्रितेश पटेल याची निवड झाली आहे. दानेश पटेल महाराष्ट्र संघाकडून मुंबई गुजरात बडोदा या संघांविरोधात खेळणार आहेत. धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयाचे उपशिक्षक बी आर महाजन यांना ओबीसी शिक्षक असोसिएशन तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय गुरुगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 40 तालुक्यासह पारोळा भडगाव या तालुक्यात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पारोळा शहराच्या जवळपास म्हणजे पानतांडा वीजखेडा बाभळे नाग पातरखेडे देवगाव फाट्यानजीक
तामसवाडी अमळनेर रोड तसेच तामसवाडी बोळे भागात बिबट्या असल्याची जोरदार चर्चा आता होऊ लागली आहे। किसान महाविद्यालय पारोळा व ICTC कुटीर रुग्णालय पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला। याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। पाहत रहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी। नमस्कार।